नमस्कार, रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लिंबाचं लोणचं. तेही अगदी सोप्या पद्धतीनं आणि घरातल्या साहित्यामध्येच बनवणार आहोत. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे लिंबू पण स्वस्त आहेत आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला किंवा आता आत्ता सुद्धा खायला छान वाटतं लिंबाचं लोणचं. त्यामुळे आपण आत्ताच बनवून घेणार आहोत लिंबाचं लोणचं, तेही अगदी सोप्या पद्धतीनं. चला तर मग आपण साहित्य पाहून घेऊयात. आपण आता हे लिंब स्वच्छ धुवून घेऊयात. हे जरा वेळ झालं मी पाण्यामध्ये टाकून ठेवले होते. थोडीफार ह्याला घाण जर लागलेली असेल, सध्या कोरोना आहे त्यामुळे काळजी घेतलेली बरी. खूप वेळ झालं मुरायला ठेवले होते मी पाण्यामध्ये टाकून. आता आपण हे कोरडे करून घेऊयात. आपण हे लिंबू अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने किंवा एखाद्या स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला पाणी राहू नये असं. आणि थोडीफार अशी घाण जरी काही बसलेली असेल तर ही पुसल्यामुळे निघून जाते आणि स्वच्छ होतात लिंबू. ह्या अशा प्रकारे आपल्याला सर्व लिंबू व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. ही गरम मसाला घेतलेला आहे मी, ही दालचिनीचे 2-4 तुकडे, हे जिरे आहेत 2 चमचे, ही हळद 2 चमचे आणि 10-15 लवंग आहेत आणि ही तेवढेच मिरे आणि हे थोडेसे शहाजिरे आहेत आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे मी. आणि हे जे आहेत हे पूर्ण हे आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आणि ही मोहरी अशी पाऊणवाटी मी घेतलेली आहे, ही स्वच्छ केलेली मोहरी आहे. हे लिंबू हे स्वच्छ करून घेतलेले आहेत अशा प्रकारचे. आता आपण हे कट करून घेऊयात. आता आपण हे लिंबू जे आहेत ती कट करून घेऊयात. अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे. आणि ह्याच्यातले बी व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे. एका लिंबाच्या 4 फोडी केल्या तरी चालतात आणि मुरल्यानंतर ते व्यवस्थित होतं लोणचं बारीक मुरून. हे बी अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व लिंब जे आहेत ते कट करून घेऊयात. हे अशा प्रकारे मी लिंबू कट करून घेतलेले आहेत. हे साधारण 1.5 किलो लिंबू असतील हे मोजून घेतले तर. चला तर मग आपण ही मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हलकसे जिरे वगैरे हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट होते ह्याची पावडर, त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. जे तुमच्याकडं जिरे पावडर असेल तरी चालते. आता माझ्याकडे जिरे पावडर जे आहे ती संपली आहे, त्यामुळे मग सध्या जिरे घेतलेत मी. आणि खूप भाजायचं नाही, याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. मी सध्या थंडी असल्यामुळे हे थोडंसं नम होतं, भाजलं जात नाही, लगेच भाजतात जिरे. आता ही मिरी आणि शहाजिरे हे पण भाजून घ्यायचं आहे. खूप टेस्टी होतं हो लोणचं. आणि आपण कुठलेही बाहेरचे वगैरे मसाले रेडीमेड मसाले नाही घालत, आपल्या घरात जे आहे अवेलेबल त्यामध्येच पण एकदम टेस्टी लोणचं होतं. हे मोहरी थोडीशी भाजून घ्यायची आहे. ही जी गॅस आहे बंद केला तरी चालतो, किंवा थोडंसं गरम जास्ती कढई त्यामध्ये टाकलं तरी चालते. आता आपण हे जे आहे हे व्यवस्थित बारीक करून घेऊयात मिक्सरला. आणि हे जे आहे हे असंच आपल्याला ठेवायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि वरती ठेवून ह्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे. कमीत कमी 10 मिनिट व्यवस्थित ही वाफवलं जाते आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला काढे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे ह्याच्यात पाणी पण जात नाही आणि हे व्यवस्थित असेच फोडी राहतात. हे वाफेवर आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये. आपले 10 मिनिट झालेले आहेत. हे आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, थोडंसंच गरम म्हणजे लोणचं जे आहे ते पटकन मुरते. हे अशा प्रकारे हे झालेलं आहे. याच्याखाली मी पाणी ठेवलं होतं, हे पहा
आता हे आपण बाजूला करून घेऊयात। ही कढई मध्ये तेल टाकलेलं आहे मी। हे थोडंसं गरम लवकर मुरण्यासाठी किंवा व्यवस्थित टिकतो पण खूप दिवस, त्यामुळे थोडंसं गरम करायचं आहे हे लिंबू। आणि हे माझ्याकडून विसरून राहिलं होतं, हे धने पावडर, थोडंसं काळं मीठ आणि हे हिंग आहे चवीसाठी। आणि मीठ पण राहिलेलं आहे, मीठ आपण चवीनुसार टाकणार आहोत। हे आपलं तेल गरम झालेलं आहे, गॅस एकदम कमी करायचा आहे। गॅस बंदही केला तरी चालते, थोडंसं तेल व्यवस्थित गरम झालं की। आणि याच्यामध्ये हे शहाजिरे, लवंग, मिरी, दालचिनी आणि मोहरी ही अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। हे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे टाकून घेऊयात, म्हणजे जे मोहरीचा कच्चापणा राहतो थोडाफार ते ह्या तेलामध्ये व्यवस्थित हे होतं। तर हे जे आहेत सगळेच मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आणि ह्याच्यामध्येच आपण मीठ पण टाकून घेऊयात, मीठ थोडंसंच टाकू अगोदर आणि नंतर चेक करून टाकून घेऊयात नंतर। आणि तुम्हाला तेल जास्त नसेल टाकायचं किंवा टाकायचंच नसेल तरी पण चालतं, हे मसाला फक्त करा आणि फोडीला लावून ठेवा, पण तेलामुळे टिकतं खूप दिवस लोणचं, आंब्याचं असो ना लिंबूचं कुठलंही। आणि याच्यामध्ये जास्त हे होत नाही, तुम्ही पाहू शकता एकदम कोरडा कोरडा मसाला झालेला आहे हा। आता हे आपण पूर्ण हे पाणी जे आहे थोडंफार निघतं याचं, हे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे पूर्ण फोडीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीत किंवा कुठल्याही बरणीत भरून ठेवलं तरी चालतं। आणि लिंबाचं लोणचं खूप दिवस याला मुरायची वगैरे गरज नाही पडत, पटकन मुरतं आणि संपल्यानंतर अजून आणखीन आपण करू शकतो। आता आपण हे थोडंसं चेक करून पाहूयात मीठ बरोबर आहे का ते, आणि थोडीशी हळद पण टाकावं लागेल आपल्याला, हळदीमुळे छान चव येते आणि टिकतो पण लोणचं। हळद थोडीशी कमी आहे, मीठ थोडंसं कमी आहे, आपण परतून टाकून घेऊयात आणि ही हळद पण टाकूत। दोन चमचे एवढ्या लोणच्यासाठी मिरची पावडर पुरेशी होते। आणि तेल जर जास्त टाकायचं असेल आणखीन थोडंसं, तर हे थंड झाल्यानंतर थोडंसं गरम करून घ्यायचं तेल आणि परत त्याला थंड करायचं आणि नंतर हे लोणच्यामध्ये टाकायचं। हे अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। आणि घरचेच मसाले आहेत तरी पण चव एकदम छान लागते ह्याची। हे अशा प्रकारे मी ह्या लोणच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून आणि थंड करून ॲड केलेलं आहे, जो मसाला आहे ते व्यवस्थित त्या लोणच्याला लागेल आणि खूप दिवस टिकण्यासाठी थोडंसं तेल मी टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नसेल पाहिजे तर काही हरकत नाही। पाहू शकता आपलं लोणचं तयार झालेलं आहे, एकदम टेस्टी असं आणि अगदी पटकन होतं हे। आणि तुम्हाला याच्यामध्ये तेल जरी टाकायचं असेल तरी चालते, पण असं जे ठेवलं तरी चवीला मस्त आणि कोरडं कोरडं राहतं असंच ठेवलं तर। आणि 7-8 दिवसामध्ये हे मस्त मुरतं, जास्त दिवस लागत नाहीत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कमेंट्समध्ये सुद्धा सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।